नमस्कार, स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुमच्यासोबत वरून कुरकुरीत, खुसखुशीत आणि आतून अगदी मऊसूत स्पॉन्जी असा नाश्त्याची रेसिपी शेअर करत आहे। ही रेसिपी अगदी मोजक्या साहित्यात तयार होते, बनवायलाही अगदी साधी सोपी आहे, तितकीच ही खायला अगदी टेस्टी आणि भन्नाट लागते। सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसात तर ही रेसिपी नक्कीच बनवून पहा। त्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये एक चमचा तेल ओतले आहे। यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालावी। मोहरी छान तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालावेत, सोबतच यामध्ये एक चमचा तीळ घालावेत। हे तीळ चांगले परतून घ्यावेत। तीळ छान परतले की ते अशा प्रकारे उडू लागतात। आता यामध्ये बारीक चिरलेला एक छोटासा कांदा घालायचा आहे, सोबत 2 ते 3 हिरवी मिरची बारीक चिरून घालावी। हे कांदा आणि हिरवी मिरची छान असे पारदर्शक होईपर्यंत परतून घ्यावे। कांदा खूप असा जास्त लालसर तांबूस होईपर्यंत परतायचा नाही, अगदी याचा रंग थोडासा बदलेपर्यंतच हा कांदा परतून घ्यायचा आहे। मध्यमाचीवर 2 मिनिटे परतले की या कांद्याचा रंग छान बदललेला आहे, कांदा पारदर्शक दिसू लागलेला आहे। आता यामध्ये 2 वाटी पाणी ओतावे। वाटीचे प्रमाण आपण आपल्या घरातील कोणत्याही एका वाटीचे करायचे आहे, त्याच वाटीने आपल्याला सर्व मोजमाप घ्यायचे आहे। आता या पाण्यात 1/4 चमचा धने पावडर आणि जिरे पावडर घालावी, थोडीशी चिली फ्लेक्स घालावी, चवीनुसार मीठ घालावे। आता पाण्याला छान उकळी आलेली आहे, व्यवस्थित एकदा हलवून घ्यावे। पहा अशा प्रकारे ते मी ही पाणी व्यवस्थित असे ढवळून घेतले आहे। आता गॅसची फ्लेम अगदी लो करावी आणि ज्या वाटीने पाणी घेतले आहे त्याच वाटीने 1 वाटी रवा यामध्ये थोडा थोडा अशा प्रकारे घालायचा आहे। एका हाताने रवा घालत दुसऱ्या हाताने कलत्याने छान असे हलवत राहायचे आहे। पहा अशा प्रकारे पाण्यामध्ये रवा घातला की कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यावी। यामध्ये गुठळी होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा प्रकारे हे व्यवस्थित हलवून घ्यावे। 2 मिनिटे हे चांगले व्यवस्थित हलवले की हा रवा छान या पाण्यामध्ये शिजलेला आहे, आता हा कढईपासून सुटू लागलेला देखील आहे। आता यावर झाकण ठेवून मंद आचीवर 2 मिनिटे वाफवून घ्यावे। 2 मिनिटानंतर यावरील झाकण काढून पुन्हा एकदा हे व्यवस्थित हलवून घ्यावे। पहा अशा प्रकारचे हे मिश्रण तयार झालेले आहे। रवा अगदी छान असा घट्ट झालेला आहे आणि तो कढईपासून व्यवस्थित सुटू लागलेला आहे, म्हणजे हा छान शिजला आहे। आता एका ताटामध्ये काढून घ्यावे। ताटामध्ये हे मिश्रण व्यवस्थित पसरून घ्यावे। आपल्याला हे मिश्रण थोडेसे थंड करून घ्यायचे आहे। 5 मिनिटानंतर हे मिश्रण थोडेसे थंड झालेले आहे, हाताला सोसवेल इतके हे थंड झालेले आहे। आता यामध्ये 1 उकडलेला बटाटा घालावा। इथे मी किसणीने हा उकडलेला बटाटा व्यवस्थित किसून घालत आहे, म्हणजे यामध्ये बटाट्याची गुठळीही राहणार नाही। बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालावी। आता हे मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे। तयार केलेले रव्याचे मिश्रण हे पूर्णपणे थंड झालेले नाही, परंतु हाताला सोसवेल इतकेच हे गरम आहे। पूर्णपणे थंड केल्यास ते खूपच घट्ट होते आणि ते व्यवस्थित मळता येणार नाही, म्हणूनच ते थोडेसे गरम असताना अशा प्रकारे व्यवस्थित मळून घ्यावे। आता यामध्ये 1 चमचा तेल ओतून हे मिश्रण पुन्हा एकदा छान असे मळून घ्यायचे आहे। या मिश्रणाचा अशा प्रकारे मऊ आणि घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे। तयार केलेला या मिश्रणाचा एक छोटा गोळा पोळपाटावर अशा प्रकारे लंबाकार करून घ्यावा। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा गोळा लंबाकार करून घेतलेला आहे। खूप जाडसर किंवा अगदीच बारीक असा हा बनवायचा नाही, तर आपल्या बोटाच्या आकारा एवढा याचा आकार ठेवायचा आहे, म्हणजे तितका हा जाड असावा। अशा प्रकारे इथे मी हा एक लंबाकार बनवून घेतला आहे। आता एका चाकूच्या साह्याने याचे 1 इंचाएवढे छोटे छोटे काप करून घ्यावेत। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथे मी याचे छोटे छोटे असे काप करून घेतले आहेत। आता
हे काप व्यवस्थित दिसावे यासाठी याचे काप केलेल्या ठिकाणी थोडेसे ओबडधोबड झालेले असते ते व्यवस्थित बोटाने अशा प्रकारे दाबून त्याला छान असा एक गुळगुळीत आकार द्यायचा आहे, जेणेकरून ते दिसायलाही अगदी सुबक दिसतील। पहा अशा प्रकारे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा दिसायलाही अगदी सुबक दिसत आहे। अशाच प्रकारे इथे खूप सारे हे पीसेस बनवून घेतले आहेत। अशा प्रकारे खूप सारे पीसेस बनवून ते एका हवाबंद भरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवल्यास अगदी ऐनवेळी ते तळता येतात। 2 दिवसापर्यंत फ्रीजमध्ये हे पीसेस छान व्यवस्थित राहतात। आता इथे मी कढई तेल गरम करून घेतले आहे। यामध्ये हे तयार केलेले पीसेस एक एक करून सोडावेत, म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाहीत। पहा इथे मी एक एक करून खूप सारे पीसेस या गरम तेलात सोडून घेतले आहेत। आता मध्यम आचेवर हे छान तळून घ्यायचे आहेत। सुरुवातीला हे पीसेस एकमेकांना चिकटतात, परंतु हे चांगले गुलाबीसर तांबूस रंगावर तळेपर्यंत हे एकमेकापासून सुटे देखील होतात। मध्यम आचेवर हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे। याला छान असा तांबूस सोनेरी रंग येईपर्यंत तळत राहावे। कलत्याने अधूनमधून हे चांगले हलवत राहायचे आहे, जेणेकरून ते खालच्या बाजूने करपणार नाही। साधारण 2 ते 3 मिनिटानंतर याला छान असा तांबूस सोनेरी रंग आलेला आहे, काढून घ्यावे। अशाच प्रकारे तयार केलेले बाकीचे पीसेस देखील आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तुम्ही येथे पाहू शकता याला रंगही अगदी सुरेख आलेला आहे। वरून कुरकुरीत आणि खुसखुशीत, तर आतून मऊ आणि स्पॉन्जी असा हा नाश्ता तयार झालेला आहे। सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा स्नॅक्स म्हणून देखील खाऊ शकता। दिसायला जितका हा सुरेख आणि सुबक दिसत आहे, तितकाच हा खायला टेस्टी आणि भन्नाट लागतो। एखाद्या पार्टीसाठी देखील तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता। पहा इथे मी एक पीस अशा प्रकारे तोडून पाहत आहे। पहा आतून अगदी स्पॉन्जी झालेला आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू